राज्यात उष्णतेचा पारा चढू लागलाय, त्यामुळे असह्य उष्म्यामुळं राज्यातली जनता हैराण झाली आहे. येत्या काळात पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातला पारा 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे, असं गोवा हवामान खात्यानं म्हटलंय. उष्णता वाढत असताना राज्यातल्या धरणामध्ये पाणी साठ्याची नेमकी स्थिती काय आहे, किती प्रमाणात हा पाणी साठा उपलब्ध आहे याची आकडेवारी आपण जाणून घेऊयात. राज्यात अंजुणे, साळावली, चापोली, आमठाणे, पंचवाडी आणि गावणे ही 6 प्रमुख धरणं आहेत. राज्यात पाऊस उत्तम झाल्यामुळं सगळी धरणं यावेळी 100% फुल्ल भरली होती. दरम्यानच्या काळात पावसाळ्यानंतर राज्यातील या धरणांमध्ये 50 ते 70% पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये अंजुणे 56%, साळावली 73%, चापोली 72%, आमठाणे 59%, पंचवाडी 48% आणि गावणे 65% असा पाणीसाठा शिल्लक आहे. साळावली धरण दक्षिण गोव्यातल्या लोकांची तहान भागवणारं प्रमुख धरण आहे. या धरणाची उंची 41.1 मीटर एवढी असून सध्या 37.8 मीटर एवढा पाणीसाठा इकडे उपलब्ध आहे. तसंच काणकोण इथल्या चापोली धरणात 35.3 मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. बारदेश, डिचोली आणि पेडणे तालुक्यातल्या नागरिकांना पाणी पुरवठा करणारं आमठाणे धरण सध्या 59% यामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे. तिलारी धरणाच्या कॅनॉलची तब्बल 22 वर्षांनंतर दुरुस्ती यावेळी करण्यात आली आहे, त्यामुळं नोव्हेंबर ते जानेवारी या काळात या धरणावर अतिरिक्त भार आला होता. गोव्यात जवळपास 300 बंधारे आहेत. नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यातील पाणी ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल त्यावेळी वापरता येऊ शकतं अशी सोय करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या 4 महिन्यात पाण्याविना होणारे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल लोकांना पाहवत नाहीत. हे हाल थांबवायचे असतील तर शहरी आणि नागरी भागातील नागरिकांनी, विशेषतः महिला वर्गानं, पाणी अत्यंत प्रमाणबद्ध आणि काटकसरीनं वापरायला हवंय. ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांनीही पाणी पुरवठा करताना प्रमाणबद्धता पाळायला हवी. बऱ्याचदा पाईपलाईनचे वॉल्व कित्येक दिवस खराब झालेले असतात, पाण्याचे पाईप फुटतात आणि यातून भरपूर पाणी वाहून जातं. याबाबत प्रशासनानं तात्काळ उपाययोजनासुद्धा करणं गरजेचं आहे. या गोष्टींचं काटेकोरपणे पालन केलं तर पाण्याविना होणारे हाल निश्चितपणे थांबतील आणि सगळ्यांना पुरेसं पाणी मिळेल. पाण्यासाठी 3रं महायुद्ध होणार नाही हे जे भाकीत केलं जातं ते भाकीत या उपाययोजनांनी निश्चितपणे खोटं ठरेल आणि अनमोल आणि जीवन असणारं पाणी वाचवण्यामध्ये आपल्याला यश मिळेल.